टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी घटक आहे धडा विसावा एक भारतीय संशोधक लेखक आहे ज बा कुलकर्णी नमस्कार बालमित्रांनो आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील विसावा धडा एक भारतीय संशोधक हा अभ्यासणार आहोत बाळांनो तुम्ही भाजी आणायला किंवा काही सामान आणायला बाजारात जाता तेव्हा तुम्ही वजनकाटा पाहिला असेलच तसेच घरातील मिक्सर पिठाची चक्की आगगाडीचे किंवा लिफ्टमध्ये असतात ते स्वयंचलित दरवाजे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटर बोर्ड हे तर तुम्ही पाहिले असेलच यासारख्या अशा असे, अशाच अनेक दैनंदिन उपयोगात येणाऱ्या गोष्टींचे शोध लावणारे ज्यांना भारताचे एडिसन असे संबोधले जाते असे थोर भारतीय संशोधक शास्त्रज्ञ शं डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्याबद्दल आपण या पाठात माहिती अभ्यासणार आहोत शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने हुज्जत घातली पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही वडिलांनीही आरोप केला वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली शंकर नावाचा एक छोटासा तुमच्यासारखाच मुलगा होता एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितली पण दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली शंकरने त्या दुकानदाराशी हुज्जत घातली हुज्जत घातली म्हणजे वाद घातला पण दुकानदाराने या छोट्या मुलाचे काहीच ऐकले नाही उलट घरी आल्यावर वडिलांनीही त्यांच्यावर आरोप केले की तूच साखर खाल्ली असशील म्हणून ती कमी झाली शंकरच्या मनाला ही गोष्ट चांगलीच लागली आता त्यांना असं सांगितलं की तूच साखर खाल्ली असशील म्हणून कमी झाली असा आरोप केल्या गोष्ट त्यांच्या बालमनाला चांगलीच लागली खरे वजन मापणारे यंत्र त आपण तयार करावे असे त्यांच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले आणि या प्रसंगापासूनच त्यांच्या मनात की खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे सारखे येत होते हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला आणि हा छोटा शंकर म्हणजेच भारताचे एडिसन ज्यांना म्हटले जाते असे डॉक्टर शंकर आबाजी भिसे अस थोर वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाले डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी मुंबईत झाला तो काळ पारतंत्र्याचा होता पारतंत्र्याचा म्हणजेच आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई आणि शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भीसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले म्हणजेच इंग्रजांचे राज्य असल्यामुळे त्या काळी भारतीयांना कमी लेखले जाई त्यांना कमी दर्जाची वागणूक दिली जाई आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बी शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले अठराशे सत्त्याण्णवचा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणार असा तो प्रसंग होता इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर मीठ किंवा त्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते भिसे यांच्या वाचण्यात ते आले पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला आणि काय आश्चर्य भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला त्यांना बक्षीस मिळाले या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता अठराशे सत्त्याण्णवचा जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा असाच होता कारण त्यांनी लहानपणापासून अनेक वर्षांपासूनचे जे स्वप्न पाहिले होते ते साकार स्वप्न साकार होणारा असाच तो प्रसंग होता कारण इंग्लंडच्या एका शास्त्रीय मासिकात स्पर्धा जाहीर झाली होती आणि ती स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर मीठ किंवा त्यासारख्या वस्तू इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय असावी अशी अट होती असे यंत्र बनवणाऱ्यास बक्षीस होते भिसे यांच्या वाचण्यात ही बातमी आली आणि त्यांनी यंत्राचा आराखडा तयार केला पण यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती त्यांनी लगेचच क्षणाचा विलंबही न लावता तो आराखडा इंग्लंडला रवाना केला आणि या स्पर्धेत युरोप अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता तरीसुद्धा डॉक्टर भिसे यांच्या या आराखड्याला बक्षीस मिळाले डॉक्टर भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला आणि त्यांना बक्षीस मिळाले ही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदरहून शोधाचा खास उल्लेख करण्यात आला डॉक्टर भिसे यांनी तयार केलेल्या यंत्राच्या आराखड्याची माहिती सायंटिफिक अमेरिकन या मासिकेत आली होती ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव रा गोविंदरा नडे नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा वाजा यांना दाखवली त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यासही मदत दिली भिसे अठराशे नव्याण्णवमध्ये इंग्लंडला गेले अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकामध्ये डॉक्टर भिसे यांच्या शोधाबद्दलची माहिती बातमी आली आणि ही बातमी शेट एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव रानडे तसेच नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा वाशा यांना दाखवली आणि या यांनी त्यांना प्रोत्साहन म्हणजेच उत्तेजन देऊन त्यांना इंग्लंडला जाण्यास मदत केली आणि अठराशे नव्याण्णवमध्ये डॉक्टर भिसे इंग्लंडला गेले मुलांना या पाठाचे वाचन करा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू धन्यवाद